खासगीकरणाच्या विरोधामध्ये परिचारिका एकवटल्या असून बेमुदत काम बंदचा पवित्रा घेण्यात आला आहे. खासगीकरणाविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर परिचारकांच्या वतीनं 3 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर 26 आणि 27 मे रोजी काम बंद आंदोलन झालं. मात्र यावर तोडगा निघाला नसल्यामुळं शनिवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याच्या अध्यक्षा डॉक्टर मनीषा शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली. प्रशासनानं कंत्राटी पद्धतीनं परिचारिकांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे, ती रद्द करावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारकडे केली आहे. यापूर्वी शासनाने परिचारकांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर मागण्या तात्पुरत्या स्वरूपात मान्य केल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आश्वासनाकडे शासनानं दुर्लक्ष केलं. आता लेखी आश्वासनानंतरच कामावर परत येण्याचा निर्णय घेतला असून तोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत एकही परिचारिका कामावर हजर होणार नसल्याचं राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व डॉक्टर शिंदे यांनी स्पष्ट केले. आज आम्ही आंदोलन पुकारलेले आहे, ते 3 टप्प्यामध्ये आंदोलन आम्ही दिले होते. या आंदोलनाचा पहिला भाग संपलेला आहे, दुसरा भाग कामबंद आंदोलनाचा 26-27 संपलेला आहे. आज बेमुदत संपाचा आमचा पहिला दिवस आहे आणि आजपासून बेमुदत संपाचा 3रा टप्पा सुरू झालेला आहे. यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग अलाउन्स मिळाला पाहिजे, गणवेश भत्ता जो आहे तो केंद्र शासनाप्रमाणे मिळाला पाहिजे. त्याचबरोबर प्रामुख्याने 13 एप्रिल रोजी जो शासनाने आउटसोर्सिंगचा GR पारित केलेला आहे, या GRला आम्ही कडाडून विरोध केलेला आहे. कारण गुणवत्ताधारक नर्सेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशननी नियमित स्वरूपाची बदभरती होण्यासाठी हा आमचा आंदोलनाचा लढा आम्ही कायमस्वरूपी ठेवण्यात आलेला आहे. या आंदोलनात आशा माने, शशिकांत साळवे, वीरेश महाजनी, मीरा सरोगोड, संध्या जाधव, संध्या गावडे, आशा कसबे, आशा वाघमोडे यांच्यासह विमा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल आदी रुग्णालयातील 400 परिचारकांचा समावेश होता. आम्ही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, मात्र त्यांच्याकडून ठोस निर्णय कोणताही झालेला नाही, त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. 28 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन केलं जाणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला सैनिकी पॅटर्न निवासी शाळा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71.